लेसन लेसन पहिला देणार आहे. तर आता लगेच जाऊया आपण आपल्या पियानो. आता आपण आलेलो आहोत आपल्या पियानो वरती. आता पियानो वरती हे बघा, हे जे आहेत हे व्हाईट कीज आहेत बरोबर, यांना म्हणतात व्हाईट नोट्स. ठीक आहे, व्हाईट नोट्स पूर्ण. आणि हे वरती काळ्या रंगाचे आहेत ते ब्लॅक नोट्स. ओके, कलर प्रमाणे. तर जे ब्लॅक नोट्स आहेत ते 2 आणि 3 च्या ग्रुप मध्ये विभागलेले आहेत. ठीक आहे, बघा हे 2 हे 3 हे 2 हे 3 हे 2 हे 3. ओके, तर आपण आता नोट्स कसे शोधायचे ते बघूया. 2 ब्लॅक नोट्स, ओके, त्याच्या अगोदरचा हा व्हाईट नोट, हा असतो सी, याला म्हणतात सी. 2 ब्लॅक नोट्सच्या अगोदरच्या व्हाईट नोटला म्हणतात सी. हा झाला सी, त्याच्यानंतर हा पुढे डी, त्याच्यानंतर हा ई, हा एफ, हा जी, हा ए, जी नंतर ए येतो बरं का. ठीक आहे, जी नंतर ए, हां ए नंतर बी, आणि नंतर पुन्हा हा सी, कारण 2 ब्लॅक नोट्सच्या अगोदरचा व्हाईट नोट म्हणजे असतो सी. आलं लक्षात, सी डी ई एफ जी ए बी आणि सी. आता ते वाजवायचं कसं, हे झाली आपली सी मेजर स्केल, याला म्हणतात सी मेजर स्केल. सी मेजर स्केल वाजवायची कशी ती सांगतो तुम्हाला. आपला उजवा हात त्याचा अंगठा म्हणजे असतं पहिलं बोट, हे दुसरं, हे तिसरं, चौथं आणि हे पाचवं, करंगळी पाचवी. ठीक आहे, तर आता कुठचं बोट कुठच्या नोट्सवर येणार ते मी सांगतो तुम्हाला, वाजवून दाखवतो. हा झाला सी डी ई, पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, सी डी ई. त्याच्यानंतर हा एफ, एफ वरती पुन्हा पहिलं बोट, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर ए बी, आणि या पुढच्या सी साठी पाचवं बोट. हां बघा, एफ जी ए बी सी. आलं लक्षात, सी मेजर स्केल. पुन्हा बघा, सी डी ए एफ जी ए बी सी, सी डी ई एफ जी ए बी सी. हा झाला चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर. आणि आता हे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे याच्या उलट, सी बी ए जी एफ सी बी ए जी एफ ई डी सी. चढता क्रम आणि उतरता क्रम तुम्ही प्रॅक्टिस करताना अशीच करायची आहे, चढता क्रम आणि उतरता क्रम. पहिल्यांदा प्रॅक्टिस करा व्यवस्थित चढत्या क्रमाची, असेंडिंग ऑर्डरची, त्याच्यानंतर डिसेंडिंगची. बघा, सी डी ई एफ जी ए बी सी, सी बी ए जी एफ ई डी सी, सी डी ई एफ जी ए बी सी, सी बी ए जी एफ ई डी सी. ही होती आपली सी मेजर स्केल. आजच्या आपल्या या लेसनमध्ये आपण शिकलो सी मेजर स्केल, याची तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा वाजवा तुमच्या पियानोवरती, आणि सर्व नोट जे आहेत ते पुन्हा पुन्हा म्हणून त्याची प्रॅक्टिस करा. म्हणा आणि वाजवा, म्हणा आणि वाजवा, अशी प्रॅक्टिस केली तर ते तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, तर मग पुन्हा आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या लेसनसहित. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा ओनली म्युझिक, हा आपला म्युझिक जो चॅनल आहे यूट्यूबचा. तर पुढच्या आपण व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.